महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाली आणि पवार कुटुंबियांपैकी पुढची पिढी जी आहे ती क्रिकेटच्या राजकारणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेले 2 वर्ष शरद पवार हे क्रिकेटच्या राजकारणापासून बऱ्याच अर्थी लांब असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं. गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उतरण्याचा शरद पवार यांनी प्रयत्न केला होता, पण त्याचवेळी भाजपाकडून एक जोरदार तयारी करून त्यांचेच गेल्या निवडणुकीमध्ये शिष्य मानले जाणारे आशिष शेलार यांना थेट पवारांच्या समोर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत झाला. पण शरद पवार आणि आशिष शेलार यांची पुन्हा युती होऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे पद आहे ते आशिष शेलारांकडे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं पद जे आहे ते रोहित पवार यांच्याकडे देण्यात आलं होतं. पण त्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती बराच काळ जी आहे ती खोळंबली होती. पण आपण पाहिलं तर यापूर्वी जे 40 सदस्य आहेत त्यांनी अजित पवारांची देखील भेट घेतली, त्याचवेळी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवारांनी देखील मोठे प्रयत्न केले होते. पण ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ शकली नव्हती. पण कालांतराने जेव्हा ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये याविषयी चर्चा झाली त्यावेळी 2 उमेदवार जे आहेत ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये माघार घ्यायला तयार नव्हते, पण त्यांना कुठलाही पाठिंबा मिळू शकत नसल्यामुळे रोहित पवार यांची जी निवड आहे ती पूर्णपणे बिनविरोध झाल्यासारखी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. या निवडणुकीमुळे आता क्रिकेटच्या वर्तुळामध्ये पवार कुटुंबियांपैकी किंवा शरद पवार यांचा जो मानणारा गट आहे त्यांच्यासाठी रोहित पवार हे एक पुन्हा एक पद जे आहे ते रोहित पवारांच्या रूपानं या ठिकाणी पवार समर्थक गटाला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. आता ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे. आपण जर पाहिलं तर BCCIच्या सचिवपदी अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे त्या ठिकाणी आहेत आणि आता मुंबई असेल मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आशिष शेलार यांच्या रूपाने किंवा मुंबईच्या इतर सदस्यपदी पवार गटाचे अनेक सदस्य असल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन पुन्हा शरद पवार यांच्याकडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा परिस्थितीमध्ये आता रोहित पवार हे देखील यांची राजकारणातली आणि तसेच दिल्लीच्या राजकारणातली वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण आपण पाहिलं तर क्रिकेटच्या वर्तुळामध्ये अनेक राज्यांचे क्रिकेट असोसिएशन जे आहेत त्यामध्ये राजकारण्यांच्या युवा पिढी जी आहे ती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीनं शरद पवार यांच्या वारसदार म्हणजे क्रिकेटमधला वारसदार कोण तर आता रोहित पवार हे क्रिकेटमधले वारसदार म्हणून पुढे आले. त्यामुळे आता दिल्लीच्या राजकारणात आणि एकूण देशभराच्या क्रिकेटच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांचं नाव जोडलं गेल्यामुळे अनेक नेत्यांची जी मुलं आहेत ते राजकारणातून थेट क्रिकेटमध्ये देखील संबंधित असल्यामुळे आता एक मोठं वर्तुळ जे आहे ते रोहित पवार यांच्यासाठी तयार करून देण्यात आलं आहे आणि नक्कीच त्याचा फायदा रोहित पवारांना आगामी नेतृत्व करण्यासाठी आणि विशेषतः दिल्लीमध्ये नेतृत्व करण्यासाठी त्याचा एक मोठा उपयोग या ठिकाणी होऊ शकेल. कारण सुप्रिया सुळे खासदार म्हणून या दिल्लीमध्ये आहेत, पण खेळाच्या जगतामध्ये म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असो मुंबई क्रिकेट असोसिएशन असो महाराष्ट्र कबड्डी असो किंवा महाराष्ट्र खो खो असोसिएशन या अनेक पदांवर शरद पवार यांच्या गटाचं वर्चस्व आहे आणि ते पुढे कोणीतरी सांभाळावं यासाठी त्यांचा क्रिकेटमधला वारसदार म्हणून रोहित पवार हे पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच दिल्लीच्या राजकारणात जेव्हा ते क्रिकेटमध्ये जातील तेव्हा त्याचा नक्कीच फायदा जो आहे दिल्लीमध्ये त्यांना इतर ठिकाणी देखील होईल आणि एक मोठं नाव जे आहे भविष्यामध्ये रोहित पवार यांच्याकडनं या ठिकाणी क्रिकेटमध्ये आणि एकूणच दिल्लीच्या राजकारणात पुढे जाण्यासाठी त्यांचं नावाचा एक मोठा फायदा जो आहे तो होऊ शकेल.